येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी येत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवभव या म्हणीप्रमाणे त्यांचं स्वागत आणि सत्कार करणं हे आपलं कर्तव्य समजून मी समस्त भारतीय शेतकरी बंधू आणि भगिनींच्या वतीने माननीय डोनाल्ड ट्रम्प साहेब यांना एक महाराष्ट्रीयन गांधी टोपी उपरणे व साडी आणि 1 किलो कांद्याचं पार्सल पाठवलं आहे. हे पाठवण्यामागं माझा उद्देश आहे की साहेबांनी आपला कांदा खाऊन बघावा, कारण आपला कांदा हा जगात 1 नंबरचा कांदा आहे नाशिक जिल्ह्यातला. त्याची चव, त्याच्यापासून बनवलेला स्वयंपाक कसा रुचकर लागतो याची माहिती व्हावी यासाठी मी ते सर्व पार्सल पाठवलेले आणि त्यात एक पत्र पण सविस्तर लिहिलंय का भारतीय शेतकऱ्यांना काही सहाय्य करता आलं तर बघा आमची आर्थिक उन्नती, शेतीत उत्पादन कसं वाढवता येईल याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. तसंच दुसरं एक पत्र आणि पार्सल मी मोदी साहेबांच्या नावाने पाठवलेले, त्यात मी असं म्हटलंय की माननीय मोदी साहेब डोनाल्ड साहेबांना भारतीय जेवण द्यावं आणि त्या जेवणामध्ये आमचा नाशिक जिल्ह्यातला कांदा वापरावा, त्यामुळे जेवण चविष्ट आणि रुचकर होईल. आणि जर आपला भारतीय कांदा डोनाल्ड साहेबांना आवडला तर ते आपल्या कांद्याला त्यांच्या देशात मागणी करतील. आणि सध्या एक छोटासा संदेश पण पाठवलाय की कांद्याचे भाव फार कमी होत आहे, भविष्यातही ते फार गटगणित शक्यता आहे, त्यामुळे कांद्याची निर्यात खुली करावी. अशा प्रकारे मी डोनाल्ड साहेब आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत आणि सत्कार करण्याकामी हे पार्सल पाठवलेलं आहे अमेरिका दूतावासात दिल्ली.